नवी मुंबई के वाशी में प्रस्तावित महाराष्ट्र भवन का सपना अब साकार होने वाला है। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे ने आज सिडको के प्रबंध निदेशक अनिल डिगिकर से मुलाकात की और महाराष्ट्र भवन के निर्माण के लिए किए जा रहे प्रयासों की जानकारी मांगी। साथ ही उन्होंने बेलापुर में बंद पड़े अर्बन हाट को फिर शुरू करने, सारसोला में 12 एकड़ के भूखंड पर बटरफ्लाई उद्यान बनाने, प्रकल्प बाधितों के शिक्षण संस्थाओं के भूमि आवंटन में नीतिगत बदलाव करने तथा दारावे में मछली और भाजी मार्केट बनाने, पनवेल में पत्रकार भवन के लिए जमीन आवंटित कराने जैसे मुद्दों पर चर्चा की। जवाब में सिडको MD अनिल दिगिकर ने कहा कि महाराष्ट्र भवन निर्माण के लिए 30 दिनों के भीतर टेंडर निकाला जाएगा और इसके प्रत्यक्ष निर्माण की भी जल्द शुरुआत होगी। महाराष्ट्र भवन हे वाशीतल्या 13 आणि 14 प्लॉटवरती प्रस्तावित आहे आणि पूर्वी असं होतं की PWD त्या ठिकाणी बांधकाम करणार महाराष्ट्र भवन, परंतु नुकताच शासनाने असा निर्णय घेतला आहे की सिडकोने तो डेव्हलप करावा आणि त्या दृष्टीने आम्ही त्याची बैठक लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आर्किटेक्चर आणि त्याचं पूर्ण डिझाईन तयार करून लवकरात लवकर त्याचं टेंडर काढून आपण काम सुरुवात करतो। PWDचे पैसे परत करायचे की नाही तो विषय वेगळा आहे, परंतु हा जो रखडलेला प्रकल्प आहे त्याला आपल्याला तात्काळ त्याचं टेंडर काढून निविदा काढून आपण त्या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने बैठक आज बोलवली आहे मी आणि त्याला महिनाभराच्या आत त्याचं टेंडर निघेल अशा दृष्टीने सिडको करतो। तस्वीर में दिख रहा वाशी स्टेशन के पास 8000 वर्ग मीटर का यही वो भूखंड है जहां महाराष्ट्र भवन का निर्माण होना है। बीते 20 वर्षों में यहां 12 प्रदेशों के भवन बन चुके हैं, लेकिन महाराष्ट्र भवन का शिलान्यास तक नहीं हो सका है। मंदाताई मात्रे वर्ष 2016 से इस भवन को बनाने के प्रयास में जुटी हैं। उन्होंने एक मुलाकात के हवाले से कहा कि हफ्ते भर पहले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भी महाराष्ट्र भवन बनाने की पहल करने का निर्देश दिया है, जिसकी खुशी हो रही है। जवळ जवळ महाराष्ट्र भवन आता निर्माण होणार अशा अपेक्षा संपूर्ण नव्या मुंबईकरांच्या लागलेल्या आहेत। आता आपले MD डिग्रीकर आलेले आहेत, त्यांनी त्या कामावरती फास्ट लक्ष दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेल्या वेळी मीटिंग झाली गेल्या महिन्यामध्ये आणि त्यांनी संपूर्ण असं लिहिलं 3 महिन्याच्या आत मला हे संपूर्ण प्रस्ताव तयार करून पाहिजे। आज दुपारी त्यांची परत बैठक आहे, आर्किटेक्टबरोबर कसं प्लॅन असलं पाहिजे सर्व झाल्यावर ते मला परत एकदा दाखवणार आहे। ज्या महाराष्ट्र भवनासाठी 2014 पासून माझा जो लढा चालला होता प्रत्येक अधिवेशनामध्ये म्हणा प्रत्येक नेत्यांना भेटून म्हणा, पण तो पूर्ण होत नव्हता। काही ना काही बाण होते, काही काहींचं असं लक्ष होतं की तो प्लॉट मोक्याचा आहे आणि वाशी रेल्वे स्टेशनला आहे तर आपण दुसरीकडे जागा द्यायची, पण माझा जो हट्ट होता की तिथे येणारा उद्या जो विद्यार्थी येईल परीक्षेला त्याला रेल्वे स्टेशन असेल किंवा बस डेपो असेल जवळ पडतील मोक्याचा प्लॉट आहे ह्याच्यावरती महाराष्ट्र भवनच झालं पाहिजे। आणि आज खरंच सांगते मनापासून आनंद वाटतो की आज कुठे त्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मी MD साहेबांना मनापासून धन्यवाद देत आहे। प्रत्येकाला वाटत होतं की हा मोक्याचा प्लॉट आहे, हा कमर्शियल जर गेला तर खूप पैसे मिळतील शिडकोला, पण आपल्या आग्रहामुळे मी म्हणायला जर महाराष्ट्र भवन झालं तर तिथेच होईल आणि त्यामुळे आज सगळ्यांना माघार घेऊन आज तिथे महाराष्ट्र भवनाचा जो निर्णय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे की त्यांना मी संपूर्ण ती परिस्थिती समजावून सांगितलं की ती जागा येणारा आणि जाणाऱ्या लोकांसाठी किती महत्त्वाची आहे। आज सगळी भवनं जर झाली आणि आपलं महाराष्ट्र भवन होत नाही आणि आपण महाराष्ट्र भवन UP बिहारला जाऊन बांधायला बसतो तर मग इथलं महाराष्ट्र भवन कधी होणार हे सगळं मला सभागृहात मांडावं लागत होतं, वेळोवेळी आवाज उठवावा लागत होता आणि त्याचं आज हे खऱ्या अर्थाने फळ प्राप्त झालं। त्यामुळे मी सगळ्यांना मनापासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील किंवा MD असतील त्यांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते। सिडको MD से मुलाकात के बाद विधायक मंदाताई मात्रे ने कहा कि नवी मुंबई में राज्य के सुदूर इलाकों से शिक्षा, इलाज या सरकारी कार्यों के लिए हर महीने सैकड़ों नागरिक आते हैं, उन्हें ठहरने के लिए महाराष्ट्र भवन की जरूरत है। राज्य सरकार ने बजट में 100 करोड़ की निधि का भी प्रावधान कर दिया है। BJP विधायक ने कहा कि अब जब टेंडर प्रक्रिया शुरू हो रही है तब उम्मीद बढ़ गई है कि अब महाराष्ट्र भवन साकार होकर रहेगा। 12 एकरचा भूखंड पाम बीचला सारसोळा जेटीला लागून आहे आणि तो जर आम्हाला बटरफ्लाय गार्डनला दिला
तर आता एम डी साहेबांनी सांगितलं ताबडतोब तपासून ती जागा कशासाठी आरक्षित ठेवलेली आहे तर ती आम्ही तपासून त्यासाठी गार्डनला देऊ. कारण तिथे ज्या सोसायट्या सगळ्या उभ्या आहेत त्यांना कुठेही गार्डन वगैरे असं मोठं नाही आहे पाम बीचवर. तर हे जर मिळालं तर एक इंटरनॅशनल विमानतळाबरोबरच आपलं जर हे झालं बटरफ्लाय गार्डन तर एक पर्यटन स्थळ निर्माण होईल. त्याचप्रमाणे एन आर एला जे 42 लाख दिले पुढचं त्यांचं जे क्लब हाऊस आहे ते त्यांना द्यायला ते तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे पुढे 1.5 कोटी आहे तेही माफ करून त्यांना ते देण्यात येणार आहे. असे अनेक प्रश्न आज आमचे होते. आमच्या बेलापूर गावासाठी स्टेडियम बांधण्यासाठी जागा मागितली ती पण त्यांनी देण्याचा पेमेंट केला. ब्युरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.